हाय फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत शेपूची भाजी. शेपूची भाजी बनवण्यासाठी मी तिला व्यवस्थित निवडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना तिला बारीक चिरून घेतलेली आहे. ही बारीक चिरल्यानंतर ना आपल्याला तिला धुवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ना मी इथे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ती मी 1 5 मिनटं भिजवत ठेवलेली होती. त्याच्यानंतर ना या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि शेपूची भाजीसुद्धा आपण व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. आता आपण शेपूची भाजी करायला घेऊयात. कढई मी तापायला ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे. आता हे तेल ॲड केल्यानंतरनं, एकदा तेल तापल्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी ॲड करायची आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल. थोडीशी मोहरी मी ॲड केली आहे. आता आपली मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये लसूण ॲड करणार आहे. त्याच्यानंतर आपण मिरच्या बारीक ज्या केलेल्या होत्या त्या ॲड केलेल्या आहेत. आता आपण जी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली होती 1 5 मिनिट, ती सुद्धा आपण त्याच्यात ॲड करायची आहे. त्याच्यानंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल. इथे मी हरभऱ्याची डाळ वापरत आहे. काही जण मुगाची डाळ वापरतात पण मला हरभऱ्याची डाळ आवडते म्हणून मी हरभऱ्याची डाळ वापरत आहे. आता ही हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर ना आपल्याला त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे मी भाजी बनवण्यासाठी लोखंडाच्या कढईचा वापर केलेला आहे. आता आपण जी शेपूची भाजी चिरून घेतलेली होती तिला मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ती धुतलेली शेपूची भाजी आपण आता कढईमध्ये ॲड करणार आहे. आता ही कढईमध्ये ॲड केल्यानंतर ना आपल्याला त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. एकदा मीठ ॲड केल्यानंतर ना परत एकदा आपल्याला भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. बनवायला अतिशय सोपी आणि इझी आहे. आणि या भाजीला शिजण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये आपली ही भाजी तयार होते. आता त्याच्यानंतर ना मी ही भाजी शिजण्यासाठी त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवलेलं आहे. 1 2 मिनटं आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटानंतर ना आपली ही भाजी शिजलेली आहे. एकदा तिला परत एकदा आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि तिला हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाजी आता चांगली व्यवस्थित शिजलेली आहे. हरभऱ्याची डाळ मी एकदा चेक करून पाहते आहे आणि
आणि आपली भाजी तयार झाली आहे.